मध्ये जी परीक्षा संदर्भामध्ये माहिती जी होती, म्हणजे आपण सगळेजण जाणता की 23 एप्रिलला आपली 12वीची परीक्षा होणार होती. नंतरच्या काळामध्ये आपण ती पोस्टपोन केली. कालच केंद्र सरकारने जे आहे ते सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातल्या 12वीचा निर्णय घेतला. आपल्याला माहितीये की राज्य सरकारच्या वतीने आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आम्ही सुद्धा एक भूमिका जी आहे त्या सीबीएसईच्या मीटिंगमध्ये मांडली होती, ज्यावेळी सन्माननीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि त्यांची पूर्ण कमिटी, शिक्षण मंत्री सगळे उपस्थित होते विविध राज्याचे, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की राज्याचा आणि केंद्राची एक सूत्रता असली पाहिजे. आणि ज्या तऱ्हे केंद्राने काल निर्णय जाहीर केला सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भामधला, आम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती जी आहे ती आज मंत्रिमंडळाला अवगत करून दिली की इतर राज्यांनी सुद्धा काय काय निर्णय घेतलेले आहेत, गुजरात असेल किंवा बाकीच्या राज्याचे, ते सुद्धा मंत्रिमंडळाला अवगत करून देण्यात आले. आणि आज आम्ही आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून डिझास्टर मॅनेजमेंटला फाईल मूव्ह करत आहोत, आणि त्याच्या माध्यमातून डिझास्टर मॅनेजमेंटची मीटिंग होईल. कारण आपल्यालाही माहिती आहे की कोविडची ही परिस्थिती ही असाधारण अशी परिस्थिती आहे, आणि असाधारण अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे निर्णय होत आहेत ते डिझास्टरच्या अंतर्गत होत आहेत, आणि म्हणून या तऱ्हेची फाईल आता आमची अनुभव झालेली आहे. उद्यामध्ये त्यांची बैठक होऊन त्या ठिकाणी ते फाईल साईन होईल, आणि येणाऱ्या काळामध्ये 12वी संदर्भामध्ये आम्ही आपल्याशी येऊन बोलू.